असं म्हटलं जातं की कुठलाही पदार्थ जितकं आपण ताजा ताजा खातो तेवढे त्याचे गुणधर्म आपल्या शरीरासाठी जास्त मिळतात. पण काही पदार्थ असेही असतात की ते खाल्ल्यानंतर त्याचे गुणधर्म आपल्याला मिळतातच, पण ते जितके जुने होत जातील तितके ते बहुगुणी होतात. तर त्यातलाच एक पदार्थ म्हणजे मोरावळा. तर आज सरिताज किचनमध्ये आपण पारंपरिक पद्धतीने फोडीचा मोरावळा कसा करायचा ते बघणार आहोत. तर मोरावळा करत असताना बऱ्याच जणांना कुठे अडचण येते, तर तो पाक कितपत शिजवायचा हे समजत नाही. जर तो कच्चा राहिला तर मोरावळ्याला लगेच 4-5 दिवसामध्ये बुरशी येते, किंवा जर तो जास्त शिजला तर पाक इतका घट्ट होतो की तो आवळ्यामध्ये मुरतच नाही. तर आज आपण या सगळ्या छोट्या छोट्या टिप्ससह परफेक्ट मोरावळा कसा करायचा ते बघतोय. मागच्या वेळी मी गुळाचा वापर करून अख्खा सबंध आवळ्याचा मोरावळा केला होता, पण त्या आवळ्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की ज्यांना अख्खा आवळा खायचा नाही त्यांना थोडंसं अवघड पडतं फोडी खायला. तर आज आपण साखरेचा वापर करून फोडीचा मोरावळा कसा करायचा ते बघतोय. तर मोरावळ्यासाठी आपल्याला फक्त 2 साहित्य लागणार आहे, आवळे आणि साखर. इथं मी 1/2 किलो आवळे घेतलेत आणि त्यासाठी आपल्याला समप्रमाणात म्हणजेच 1/2 किलो साखर घ्यायची आहे. जर तुम्हाला गूळ वापरायचा आहे तर अगदी याच प्रमाणात, म्हणजे 1/2 किलो गूळ वापरला तरी पण चालेल. तर इथं मी आवळे स्वच्छ धुऊन कॉटनच्या कपड्याने चांगले कोरडे करून घेतलेले आहेत. आता याला वाफवून घ्यायचं आहे. आवळे वाफवण्यासाठी एका स्टीमरमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं आहे आणि वर चाळणी ठेवलेली आहे. पाण्याला उकळी आली, आता हे आवळे असेच आपल्याला ठेवून वाफवून घ्यायचं आहे. तर आवळे घेताना जितके स्वच्छ किंवा डाग विरहित असतील तसे वापरा आणि मोठा आवळा वापरा. आता याच्यावर झाकून याला 12-15 मिनटं वाफ द्यायची. तर एक 15-20 मिनिट झालेली आहेत, आपण याला चेक करूया. तर हे बघा, आवळे छान वाफवले गेले आहेत. याच्या पाकळ्या अशा उलगडल्या गेल्या की समजायचं आवळे वाफवले जातात. सुरी अगदी सहज रोवली जाती आहे. आवळे छान मऊ झाले. गॅस बंद करायचा आहे आणि याला बाहेर काढून कोमट करून घ्यायचं. तर एक 1/2 तासांनी हे आवळे संपूर्ण थंड होत आलेले आहेत, म्हणजे खूप अगदी थंड करण्याची गरज नाही आहे, कोमट झाले तरी चालतील. आता याच्यातलं बी वेगळं करून याच्या पाकळ्या करायच्या अशा पद्धतीने. आता या पॅनमध्ये मी मोरावळा करणार आहे, त्याच पॅनमध्ये आपण हे आवळे टाकून घ्यायचे. तर सगळ्या आवळ्याच्या आपण अशाच पाकळ्या करून घेऊ. तर सगळ्या आवळ्याच्या मी अशा पाकळ्या वेगळ्या करून घेतल्या. आता मी पॅन गॅसवर चढवला आहे. सुरुवातीला गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि यामध्ये घालायची आहे साखर. 1/2 किलो आवळ्यासाठी 1/2 किलो साखर घेतली. तुम्ही गूळ वापरताय तर हेच प्रमाण घ्या. गॅस कमीच ठेवून याला आधी मिक्स करायचं आहे. कुठेही अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. याला मध्यम गॅसवर असंच हलक्या हाताने ढवळत राहायचं. आवळा आणि साखर गरम झाला की साखरेचं पाणी व्हायला सुरुवात होते. 3-4 मिनिटं मध्यम गॅसवर याला परतून घेतल्यावर साखर आता ओली झाली आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये आता साखरेचं पाणी होईल. याला असंच ढवळत राहायचं. तर मोरावळा करताना बऱ्याच जणांना कुठे प्रॉब्लेम येतो, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कळतच नाही की पाक शिजला आहे का. जर तो कच्चा राहिला तर बुरशी येते, किंवा खूप जास्त शिजला तर त्याच्यामध्ये रसच उरत नाही आणि जे मोरावळा तयार होतो तोसुद्धा थोडासा असा चिकट होतो. तर इथं मी तुम्हाला प्रत्येक स्टेज सांगते आहे. तर सुरुवातीचे 3-4 मिनिटं साखर ओली व्हायला लागले आणि उरलेल्या 6-7 मिनिटांमध्ये साखरेचं पाणी झालं. तर एकूण 10 मिनिटांनी साखरेचं पाणी झालं. आता मी दर 1-7 मिनिटांनी तुम्हाला प्रत्येक स्टेज दाखवेन, म्हणजे कितपत आवळा शिजला पाहिजे हे तुम्हाला समजेल. तर अजून 5-7 मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण 20 मिनिटात बघा, याचा हे जे आवळे आहेत याला अशी येल्लो रंगाची शेड येऊ लागली आहे. हा शिजत आला आहे पण अजून संपूर्णपणे शिजलेला नाही आहे. अजून 10-12 मिनिटं शिजवून घेऊ. तर अजून 10 मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण 1/2 तासांनी याला चेक करू. आता हा पाक बघा, मगाशी खूप पातळ होता, आता थोडासा दाटसर होऊ लागला आहे. याच्यावर फेस जास्त दिसतो आहे आणि या आवळ्याचा रंग बघा, मगाशी अगदीच पिवळसर होता, आता थोडासा अजून डार्क झालेला आहे. याला अजून 10 मिनिटं अजून शिजवण्याची गरज आहे. गॅस कमीच ठेवून याला अजून 10 मिनिटं शिजवून घेऊ. आता अजून 10 मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण 40-45 मिनिटातच बघा, हा पाक असा तांबूस दिसू लागलेला आहे आणि आवळ्याचा रंग पण तांबूस झालेला आहे. या स्टेजला ओळखायचं की आपला मोरावळा तयार झाला आहे. गॅस बंद करायचा आणि याला संपूर्ण थंड करून घ्यायचं. तर आपला मोरावळा शिजवून झालेला आहे, अगदी परफेक्ट पाक तयार झाला आहे. जेव्हा हा पाक परफेक्ट तयार होतो त्यावेळी त्याला तांबूस रंग येतो आणि
सुरुवातीला खूप पातळ पाक होतो, पण आता आवळ्याच्या बरोबरीने म्हणजे त्याला पुरेल एवढाच रस्सा याच्यामध्ये उरलेला आहे. याला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि मगच बरणीमध्ये भरून ठेवायचं. तर साधारण एक अर्ध्या पाऊण तासाने हा पूर्ण थंड होईल. हा मोहरावळा मी आदल्या दिवशी रात्री केला होता, त्यामुळं मी याला असंच ठेवून दिलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हा संपूर्ण थंड झालेला आहे. खरं तर अगदी तासाभरात थंड होतो, पण मी दुसऱ्या दिवशी सकाळी चेक करते, परफेक्ट रस तयार झालेला आहे. खूप जास्त पातळ झाला नाही, म्हणजे पाक कच्चा राहिलेला नाही आहे किंवा खूप जास्त घट्ट झाला नाही, तर अगदी परफेक्ट चवीचा मोरावळा झाला आहे. हा संपूर्ण थंड झाला की मगच तुम्हाला काचेच्या कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे, आणि जेव्हा तुम्ही खात असता त्यावेळी पाण्याचा चमचा किंवा हात लागून द्यायचा नाही, म्हणजे तो खराब होणार नाही. तर तुम्ही पण इथं सांगितलेल्या टिप्स आणि टायमिंग वापरून ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. आणि हो, तुम्हाला माझ्याकडून अजून कुठल्या रेसिपीज शिकायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.